मित्रांनो नमस्कार मी बाळासाहेब झोरे तुम्हा सर्वांचं आपल्या यशस्वी भ यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो आज मी खूप आनंदी आहे कारण आपल्याला टिचिंग करण्यासाठी चांगल्या पद्धतीनं अभ्यास करण्यासाठी लिहिण्यासाठी एक महत्त्वाची वस्तू आज मी मागवलेली आहे आणि ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे ते म्हणजे हे पेन टॅबलेट आणि या पेन टॅबलेटचा आता आपण ओपन करणार आहोत रिव्ह्यू करणार आहोत चला तर मित्रांनो करूया सुरुवात या ठिकाणी ॲमेझॉनकडून आपण हे वा टॅबलेट मागवलेलं आहे आणि तसं ते आलेलं आहे आपण त्याला ओपन करूया बघा किती छान पद्धतीने पॅक करून पाठवलं हो आहे त्यांनी वा खूपच छान बघा या ठिकाणी आता काय काय आहे या ठिकाणी खूप छान पद्धतीने पॅकिंग दिलेली आहे वन बाय वा कॉम पेन टॅबलेट आहे लिहिण्यासाठी खूप छान आहे हे बघा काय काय दिले तर या ठिकाणी या याविषयीची माहिती दिलेली आहे चला आपण याला खोलूयात आता यामध्ये काय काय निघेल बघूयात सुद्धा वेगवेगळी माहिती दिलेली आहे वा प्रत्येक यूट्यूबरचं किंवा टीचरचं एक स्वप्न असतं आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टी असायला पाहिजेत विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने शिकवता आलं पाहिजे तर त्यापैकी ही एक गोष्ट आहे याने किती छान फायदा होणार आहे ते आपण बघू शकतो याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते मागू शकता मोबाईलसो सोबतसुद्धा कनेक्ट होतं त्याचबरोबर लॅपटॉपसोबतसुद्धा कनेक्ट होतं बघा किती छान दिलेलं आहे पॅकिंग व्यवस्थित करून दिलेली आहे आपण याला आता खोलूयात खूप आनंद होतो आहे मी शब्दात व्यक्त नाही करू शकत आणि यानं लिहिल्यानंतर इतका छान फील येतो आहे खूप छान आहे लिहिताना मोबाईलच्या स्क्रीनवर लिहिणं वेगळं आणि या ठिकाणी पेन टॅबवर लिहिणं वेगळं याने खूप छान पद्धतीने लिहिता येते आणि जे सुरुवात करणारे आहेत नवीन सुरुवात करतात त्यासाठी हे छान असं आहे दोन प्रकारचं असते एक छोटं आणि मोठं हे छोट्यामधलं आहे पण हे खूप छान आहे बघा या ठिकाणी यासोबत काय काय आलं पुन्हा या ठिकाणी एक यू एस बी केबल आलेलं आहे बघा जे की आपल्याला लॅपटॉपला किंवा आपल्या मोबाईलला जोडण्यासाठी उपयुक्त आहे अशा पद्धतीनं दिलेलं आहे त्याचबरोबर याच्यासोबत निब्स समजा एक नीब खराब झाली तर दुसऱ्या अशा की जे तीन सुद्धा दिलेल्या आहेत आणि त्याला ती निब काढण्यासाठीचं साहित्यसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे अशा पद्धतीनं खूप छान असा हा पेन टॅबलेट आहे पुन्हा काय काय आहे सोबत बघा ती या ठिकाणी काही त्या ठिकाणी माहिती दिली आहे कशा पद्धतीने आपण त्याला वापरावं त्याला कशा पद्धतीनं जोडायचं लॅपटॉपसोबत हीसुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे सोबत यासाठी ड्राईव्ह इन्स्टॉल करावे लागतात लॅपटॉप विषयीचा दुसरा व्हिडिओ मी बनवेल ती माहितीसुद्धा मी तुम्हाला दिली या ठिकाणी माहिती दिलेली आहे की कशा पद्धतीने आपण हे केलं पाहिजे कशा पद्धतीने याला वापरलं पाहिजे बघा खूप छान असं आता पेन पेन तर खूपच स्टायलिश आणि छान आहे हां या ठिकाणी बघा पेन पेनवर सुद्धा वाकॉमचं ब्रँडिंग केलेलं आहे त्या ठिकाणी दोन बटन आहेत एक बटन आहे त्या ठिकाणी माऊसचे दोन क्लिक असतात ना ते क्लिकचे बटन आहेत या ठिकाणी बघा हे वाकॉम खूप छान असं ब्रँडिंग त्या ठिकाणी दिलेलं आहे तर आता आपल्याला हे लिहूनसुद्धा बघायचं आहे छान पद्धतीनं कशा पद्धतीनं चालतं तर या ठिकाणी टॅबलेटसोबत या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्याला ठेवण्यासाठी पेन ठेवण्यासाठी सुद्धा जागा दिलेली आहे बघा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तुम्ही डिस्क्रिप्शनच्या सुद्धा खरेदी करू शकता अगदी छान पद्धतीने ॲमेझॉनवर तुम्हाला हे मिळणार आहे तर खूप छान किती छान वाटते ना हे वाव खूपच आकर्षक बघा आता जोडायचं कसं त्याला एक ओ टी जी लागणार आहे सी टाईपचा जर आपला मोबाईल असेल तर सी टाईपचं ओ टी जी घ्यावं लागेल आपल्याला आता या ओ टी जीला त्या ठिकाणी आपण यू एस बी केबल जोडून घेऊयात बघा अशा पद्धतीने त्याला आपण यू एस बी केबल लावू आणि यू एस बी केबल लावल्यानंतर आपल्याला हे जोडायचं आहे मोबाईलमध्ये ओके आपण या ठिकाणी मोबाईलच्या माझा सी टाईपचा रेडमी एट प्रो मोबाईल आहे ओके तर एट प्रोमध्ये छान पद्धतीने चालत आहे बऱ्याच मोबाईलमध्ये चालतं तर अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि हे जे दुसरं दुसरी साईड आहे ती आपल्या टॅबलेटच्या त्या ठिकाणी जिथं पोर्ट दिलेलं आहे त्या ठिकाणी त्याला जोडायचं आहे बघा या ठिकाणी आता आपण जोडत आहोत आणि जोडल्यानंतर त्या ठिकाणी एक लाईटसुद्धा लागतो बघा तो लाईट लागला आहे पांढरा लाईट लागला याचा अर्थ काय झालं तर आपल्याला ती त्यामध्ये चालू झालेलं आहे आता आपण याला छान पद्धतीने लिहून बघू कसं लिहिता येईल तर बघा या ठिकाणी मोबाईलमध्ये चालतं लॅपटॉपमध्ये चालतं ही महत्त्वाची गोष्ट आहे त्याची या ठिकाणी आता आपण लिहूयात त्या ठिकाणी बघा कर्सर दिसतो आहे आपल्याला मोबाईल त्या ठिकाणी कर कर्सर जो आलेला आहे तो पेन टॅबलेटचा कर्सर आहे तर प्लीज सबस्क्राईब सबस्क्राईब मी ते देखील कालच मागवलं नवीन असल्यामुळं एवढं फास्ट मला लिहिता येत नाही पण किती छान पद्धतीनं चालतं आहे बघा हां व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करा मित्रांसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा सबस्क्राईब कशा पद्धतीनं लिहिलं जात आहे तर माय चॅनल तर अशा पद्धतीनं सबस्क्राईब करायचं आहे आणि हा पेन टॅबलेटचं तुम्हाला काही सुद्धा मी दाखवणार आहे कशा पद्धतीने त्याबरोबर मी लिहू शकलो बघा त्याची काही स्क्रीन रेकॉर्डिंग मी केलेली आहे गणित आपण जास्त शिकवतो सर गणित कसं लिहिणार तीन एक्स अधिक दोन एक्स बघा किती स्मूथली आहे ते बरोबर किती पंचवीस तर आता अशा पद्धतीनं सर्व आपण फंक्शन वापरू शकतो त्याच्याच सहाय्यानं तीन आणि दोन एक्स बरोबर किती पाच एक्स आणि समोर किती पंचवीस बघ किती छान पद्धतीने लिहिता येतं हो की नाही आता या ठिकाणी एक्स बरोबर पंचवीस भागिले ते पाच इकडे आले पाच एक पाच आणि पाच पाचा पंचवीस वाव किती स्मूथली चालतं आहे खूपच छान बघा अशा पद्धतीनं पुन्हा आपण काही लिहून बघू मराठीमधलं काय लिहितोय कृपया चॅनल सबस्क्राईब करा बघा मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रोज संध्याकाळी आठ ते नऊ या ठिकाणी लाईव्ह क्लास सुद्धा असतो गणिताचा स्पर्धा परीक्षा गणिताचा तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळं हे सर्व शक्य झालेलं आहे आपलं चॅनल एक छान पद्धतीनं चालू आहे तर अशाच पद्धतीनं आणखी तुमचं प्रेम असू द्या व्हिडिओ बघत राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद